कोरोना काळामध्ये अनेक योद्ध्यांनी अनेकांसमोर आदर्श निर्माण केलाय, त्यामध्ये औरंगाबादची एक आरोग्य सेविका रुग्णांच्या सेवेसाठी दररोज तब्बल 10 किलोमीटरची पायपीट करून ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करते आहे। पाहूया कोण आहे ही रणरागिणी। रस्त्यावर न वाहन न माणूस काणूस, सुनसान रस्त्यानं वाट कातरत चाललेल्या या आहेत सुमन मोघे। त्या बिडकीन शासकीय रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी आहेत। सूर्य उगवायच्या आधी उठावं, कुटुंबातल्या लोकांच्या पोटासाठी भाकर तुकडा बनवावा, नंतर तब्बल 5 किलोमीटरची वाट तुडवत रुग्णालय गाठावं, तिथं झालेला केरकचरा जमा करून रुग्णालय लख्ख स्वच्छ करावं। संध्याकाळी काळोख पडायला लागला की पुन्हा तोच रस्ता, तोही 5 किलोमीटरचा पुन्हा पार करत घर गाठायचं, घरी येऊन पुन्हा घरातल्यांच्या ताटात घास टाकण्यासाठी राबावं। सुमन मोघेंचा हा रोजचा दिनक्रम 1-2 दिवसांचा नाहीये, तर कोरोनाचं संकट आल्यापासून गेले 1.5 वर्ष त्या अशी कसरत करतात, स्वच्छतेसाठी, रुग्णांच्या जीवासाठी, स्वतःचा जीव मुठीत घेऊन। ग्रामीण रुग्णालयामध्ये ड्युटी करते आणि आल्याबरोबर झाडू मारते, पोछा करते, लाकर खिडक्या पुसते, बकेटी धुकते, बकेटी टाकते, ग्लोव्ह करते, सगळं जेवढं काम आहे माझ्यावाला तेवढं काम मी करून घेते। पायानं जा संध्याकाळी 4 वाजता सुट्टी झाली का पायानं चालत जाते। आमचं गाव खूप लांब आहे, मग मी पायानं जाते, येताना पण पायानं येते। खरं तर कोरोनाच्या संकटाआधी बस होत्या, रिक्षा होत्या किंवा कुणी बुणी त्यांना रुग्णालयापर्यंत सोडायचं, पण सुमनताई रुग्णालयात काम करतात म्हणून कोरोना आल्यापासून त्यांना कुणी लिफ्ट देत नाहीये, म्हणून त्या अशा एकाकी चालत राहतात रोजच्या रोज न थकता। मनात फक्त एकच जिद्द, रुग्णालयाची स्वच्छता आणि रुग्णांची सेवा। रोजंदारी कर्मचारी सुमनबाई यांना आरोग्य सेवेमध्ये ते आमच्या रुग्णालयामध्ये काम करतात आणि त्या ह्या कोरोना काळामध्ये त्यांना येण्याजाण्याची काही सोय नसताना जवळपास 10 किलोमीटर पायी जाणं येणं करून आमच्या इथल्या रुग्णांची त्यांना दिलेली सेवा पूर्ण करतात याचा मला अभिमान आहे। खरं तर कोरोनाचं संकट माणसांना माणसांपासून शरीरानं दूर घेऊन गेलं, पण अशा संकटात खरं तर मनानं एकमेकांच्या जवळ असायला हवं। तरीही अनेक जण स्वार्थाच्या इमारती उभ्या करतात, पण सुमनताई फक्त रुग्णांच्या जवळच नाहीयेत तर त्यांनी रुग्णांच्या मनातही घर केलंय। मानवतेचं छत असलेलं आणि माणुसकीच्या भिंती असलेलं, म्हणूनच या महाभयंकर संकटाच्या अंधारात मनात स्वच्छतेचा आणि सेवेचा दिवा पेटता ठेवणाऱ्या या रणरागिणीला साम टीव्हीचा मानाचा मुजरा। माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद।